नमस्कार, मी श्याम पागोटे. आम्ही राहायला मुंबईला डोंबिवलीत मुंबईला राहतो आणि हा माझा मुलगा आहे वेदांश पागोटे. आता 6 वर्षाचा आहे. माझा मुलगा ADHD म्हणजे माइल्ड ऑटिझम स्पेक्ट्रम यापासून ग्रसित होता. ॲलोपॅथीचं भरपूर आम्ही ट्रीटमेंट घेतलं पण त्यावर काही फरक पडलेला नाही. मग एक आमचा ग्रुप आहे फायटर्स मॉम म्हणून, त्यात आम्हाला निनाद जाधव हा एक पेशंट आहे डॉक्टर तातोडांचा. त्याच्या आईकडनं कळलं की डॉक्टर तातोड होमिओपॅथी मेडिसिन करतात आणि ह्या ऑटिस्टिक जी मुलं असतात त्यांना खूप इफेक्ट पडतो. तर मग मी माझ्या मुलाला डॉक्टर तातोडांकडे दाखवलं आणि खरंच त्या 4 महिन्याच्या ह्या ट्रीटमेंटमध्ये त्याच्यात भरपूर बदल झालेला आहे. आधी माझा मुलगा रेस्टलेस राहायचा, सिटिंग टॉलरन्स नव्हतं, तो सोशल नव्हता, पण त्या 4 महिन्याच्या ट्रीटमेंटमध्येच आम्हाला भरपूर फरक जाणवला. तो आता सोशल झालेला आहे, रेस्टलेस राहत नाही, खूप त्याचं सिटिंग टॉलरन्स वाढलेलं आहे आणि सोशल गॅदरिंग त्याचं खूप वाढलेलं आहे. तर आणि माझं तुम्हाला सगळ्यांना अशी विनंती आहे की जर तुमच्या मुलात तुम्हाला असा दोष दिसतो तर त्याला कृपया लपवू नका आणि तो तुम्ही आजूबाजूंच्या मुलांसोबत कम्पॅरिझन करून बघा की तुमच्या मुलात काय दोष आहे. आणि तुम्हाला जर असं वाटतं की तुमचा मुलगा ऑटिस्टिक ग्रुपमध्ये आहे तर त्यासाठी तुम्ही नक्की डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घ्या. आणि तुम्हाला वाटतं तर ॲलोपॅथी करा, पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही पुण्याला आमचे डॉक्टर तातोड आहेत त्यांच्याकडे या आणि ट्रीटमेंट घ्या. याच्यामध्ये बोलण्यात काय फरक आहे आता पूर्वीपेक्षा? पूर्वी हा एक वर्ड बोलायचा, एकच शब्द बोलायचा, पण आता तो 2 शब्दांची वाक्य बोलतो, 3 शब्दांची वाक्य बोलतो आणि सडनली असे काही काही शब्द बोलतो की जे आपण विश्वास करू शकत नाही. शाळेचा कसा रिस्पॉन्स आहे? शाळेचा भरपूर चांगला रिस्पॉन्स आहे. शाळेत ज्या स्पेशल स्कूलमध्ये ज्या जातो त्यात सरांनी म्हटलंय की याचा IQ इतर विद्यार्थ्यापेक्षा खूपच चांगला आहे. वाढला पूर्वीपेक्षा? पूर्वीपेक्षा वाढलेला आहे. हुशार आहे सध्या? हुशार आहे. आता अरे वा, टॉपर आहे आता? येस. अरे व्हेरी गुड. अभ्यास आता येतो ABCD पूर्ण करत? ABCD A पासून M पर्यंत लिहितो आणि अल्फाबेट आणि संख्यांमध्ये 1 पासून 10 पर्यंत लिहितो. बोलता येतं का? बोलता येतं. ABCD वेदांश, ABCD बोल ना. हो. असं नको बोलतो येतो. ओके, पण चांगली इम्प्रूव्हमेंट आहे ना? ओके, थँक्स अ लॉट. थँक्यू.